जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीमध्ये, एस ए व्हिडिओज परिवारामध्ये. आणि मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीला. तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. माझं नाव सतीश, आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, मी आलेलो आहे लालबागला चिवडा गल्लीत. आणि दिवाळी खूप जवळच आहे, आणि दिवाळीला तुम्हाला माहितीच आहे फरसान, चिवडा आणि चकली. फरसान म्हणजे चिवडा गल्लीमध्ये तुम्हाला टोटल फरसान भेटतील, आणि खूप स्वस्त दरात, आणि एकदम सुपर क्वालिटीचे फरसान. रेट्सही खूप कमी कमी दर आहे, कारण इथं होलसेल रेट. तुम्ही जास्ती क्वांटिटी घेतली तर कमी दरात भेटेल. तर खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला मग व्हिडिओला. ते सर काय यावर्षीची काय स्पेशल क्वालिटी आहे, चकलीचं काय रेट आहे? चकली बघा ना, आपल्याकडे तीन टाईपचे चकली आहे. ही एक नंबर चकली, ह्याचा रेट आहे 320 रुपये किलो. प्युअर ह्याची आहे का? ह्याच्यामध्ये 7 डाळी मिक्स असतात. अच्छा, 7 डाळी मिक्स आहे. ओके, ही आहे 300 रुपये किलो. ओके, ह्याच्यामध्ये 5 डाळी मिक्स आहे. 5 डाळी मिक्स आहे. अजून दुसऱ्या 7 डाळी आहे. 7 डाळी म्हणजे स्पेशल आहे. ते स्पेशल आहे, ह्याच्यामध्ये 7 डाळी मिक्स होतात. ओके, 320 रुपये खायला एकदम कुरकुरी खुशखुशीत. ओके, हे जे आहेत हे 300 रुपये किलो आहेत. ह्याच्यामध्ये 5 डाळी मिक्स असतात. 5 डाळी मिक्स आहे. ओके, आणि ही जी आहे 280 रुपये किलो आहे. ओके, ह्याच्यामध्ये 4 डाळी. अच्छा, ह्याच्यामध्ये जर आपण जास्ती क्वांटिटी घेतली तर रेटमध्ये काय फरक पडेल? ऑफकोर्स मी होलसेल पण करतो. ओके, तुमचा होलसेल रेट 10 किलोच्या वरती स्टार्ट होतो. स्टार्ट 10 किलो. जर तुम्ही 1-2 किलो जरी घेतले तरी रिझनेबल रेट न आपल्याला भेटते. जर मी स्वतःचा प्रोडक्शन असल्यामुळे. ओके ओके, कन्सेशन करतो. म्हणजे होलसेलच्या दरातही तुम्ही देता? जर मी 20 किलो 30 किलो जसं माझं समज डिस्ट्रीब्युट केले मी थ्रू आउट महाराष्ट्रामध्ये, मला द्यायचं असेल तर तुमच्या जर पण करतोच भेटणार तो रेट भेटणार. ओके, आणि शंकर शंकरपाळ्यांचं काय रेट आहे? शंकरपाळा हे बघा, हे 50 रुपये पाव किलो आहेत. 200 रुपये किलो. 200 रुपये किलो आहे. हा, आणि हे लसूणचे स्पेशल लसूणचे ही कशी किलो आहे? ही 240 रुपये किलो. 60 रुपये पाव किलो. 60 रुपये. ओके, तुम्हाला आपली हे बघा, पातळ पोहा. हा जैन चिवडा किंवा ड्राय चिवडा याला म्हणतात. ड्राय चिवडा हा कसा किलो आहे? 40 रुपये किलो आहे. 60 रुपये पाव किलो. 60 रुपये पाव किलो. यस यस यस. हा आपला दिवाळीचा मेन पातळ पोहा चिवडा. दिवाळीचा मेन पातळ पोहा चिवडा हा कसा किलो आहे? 60 रुपये पाव किलो. 240. बहुतेक हे जे रेंज सेमच आहेत, क्वालिटी वेगळी आहे. हा लसूण पातळ पोहा आहे. हा गोड पातळ पोहा आहे. हा तिखट पातळ पोहा आहे. दिसायला सेम दिसतात, पण त्याची टेस्ट आणि क्वालिटी वेगळी असते. रेट हा कसा आहे? हा साधा आहे ना? हा लसूण आहे. लसूण आहे. हा गोड आहे आणि खाली तिखट आहे. सर जसे बोलले की वर्षाचे 12 महिने त्यांचा हा बिझनेस आहे, राईट ना? इतर ठिकाणी कसे कस्टमर असतात? असतात ना? म्हणजे नॉर्मली तर फरसान लागतोच. नॉर्मली तुम्हाला मी सांगतो, चिवडा गल्लीमध्ये पावसाळा सोडून इथे नाही म्हणलं तर पावसाचे 2 महिने सोडा तर त्याला 6 महिने कस्टमर असतात. चिवडा रेगुलरली इथे चिवडा फरसान घ्यायला कस्टमर चिवडा गल्लीमध्ये असतात. जसं आपली लालबाग चिवडा गल्ली आणि मसाला गल्ली फेमस आहे. फेमस आहे, फेमस आहे. तर इथे नेहमी कस्टमर असतातच. ओके, तुमचे बाकीचे इतर फरसाने जसं मिक्स गाटे आहे, मिक्स गाट्या कसं मिसळ वगैरे ह्याला बी वापरतात. चिवडा तर घरी काही ना काहीतरी फेस्टिवल कोणत्या ना कोणत्या तरी असतं, म्हणजे सेलिब्रेट काय जसा बारसा असला त्या ह्याच्यात चिवड्याचा तर वापर होतो. जसं तुम्ही जसं तुम्हाला मी सांगतो, लग्न असू द्या आमचा सीझन आला, कुठला फेस्टिवल असू द्या आमचा सीझन आला, फरसान लागतो. काही लोकांची इच्छा झाली मिसळ पाऊस पडला तरी मिसळ खायची इच्छा झाली तरी आमचा सीझन आला. एकदम फेमस आहे तुमचा बारसा वगैरे जिथं तिथं बहुतेक 50% तरी फेस्टिवल मध्ये स्वीट्स आणि फरसानचा उपयोग होतो. गणपती, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा वगैरे हे सगळे आपले
सीजन आहे सर, पण ऑफ सीजन पण आपला चुडा गल्लीमध्ये प्रतिसाद लोकांचा चांगला जातो. चांगला जातो. आणि सर तेजस सर, तुमची स्वतःची म्हणजे जो कारखाना आहे बनतो तो इकडे ह्याच परिसरात आहे की बाहेर आहे? नाही, थोडा लांब आहे इथून. तुम्हाला मी घेऊन गेलो असतो पण इथून थोडा टाइम आहे. पण माझा कारखाना मी तुम्हाला नक्की विजिट करेल. थोडा पुढेच आहे डेल्ला टॉवर म्हणून. त्याच्या इथं मी हे सगळे स्पेशल आयटम बनवायचं. मी तिकडे कारखाना घेतलेला आहे. ओके. पहिला इथं होता, आता सध्या लांब आहे. लांब आहे. बरं. त्याने प्रोडक्शन आपलं स्वतःच आहे. याच्यामध्ये काही झालं काय झालं तर तिथे रिस्पॉन्सिबल आम्हीच असतो. ओके. तुमच्या फ्रंट साईडला बी दुकान आहे? हा, माझे दोन शॉप्स आहेत. एक चिवडा गलीच्या आतमध्ये आणि एक मेन रोड फेसिंग आहे. फेसिंग आहे. त्याचं पण नाव तिकडून जरी गेला, मेन रोड वरून जरी गेला तरी तुम्हाला माझा शॉप दिसणार. ओके. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. हा देखील दिवाळीला कसं आहे हा किलो? हा अनारचा 500 रुपये किलो. हा 200 ग्रामचा पॅकेट आहे. ओके. 200 ग्रामचा पॅकेट 100 रुपये. व्हेरी गुड. त्याच्या व्यतिरिक्त हे साधा याची उडा आहे ना? हा, तिकडची ही मारवाडी शेव. दिवाळी शेव ही मारवाडी शेव. ही ही स्पेशल मारवाडी शेव आहे. हा पेजचा पॅकेट आहे आणि हा 100 रुपयाचा आहे. छोटा पॅकेट 1/2 किलो तो 50 रुपयाला असतो. स्पेशल दिवाळी शेव आहे. फक्त दिवाळीमध्ये बनते. स्पेशल मारवाडी दिवाळी. मारवाडी दिवाळी शेव. लोक जातो. 200 रुपये किलो. लोक घेऊन जातो. 200 रुपये किलो. 200 रुपये. आणि हा जो तिखट गाठी आहे तो पण सेम आहे सर. हा बी सेमच आहे. 200 ना? 200 रुपये. आपली जर पॅकिंग आहे 100 रुपयाचा 1/2 किलो 50 रुपयाला. पुढे नानकटे बी आहे. नानकटे कशी आहे? ही नानकट आहे 200 रुपये किलो. आपली जर पॅकिंग आहे 100 रुपये. 100. हे बघा, हे भावनगरी भावनगरी लोकल आयटम आपला. हे बी 200 ना? 200 रुपये आयटम सगळं. 200 रुपये. हे बघा, पापडी पापडी आहे. 200 रुपये. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग सगळं स्वतःच आहे ना? मॅन्युफॅक्चरिंग. दिवाळी आली आणि फरसाण वेगवेगळ्या प्रकारचे आपण रेडीमेड अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल तर फरसाण गल्लीत या, जी लालबागला आहे. चिवडा गल्ली खूप फेमस चिवडा गल्ली आहे. वेगवेगळ्या प्रकारची फरसाण तुम्हाला इकडे तुम्हाला भेटतील. आणि निश्चित इथे भेट द्या तेजस फरसाण. त्यांच्याकडे चकळीपासून, त्यांच्याकडे तुम्हाला शंकरपाळ्यापासून, त्याच्यानंतर मग तुम्हाला गाठे आहेत. बघा, गाठे आहेत. त्याच्यानंतर मग नानकटे आहे. भरपूर तुम्हाला असे फरसाण इथे भेटतील. तर नक्कीच भेट द्या तेजस फरसाणला आणि दिवाळीचा आनंद घ्या.